बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना कोणाचा पाठिंबा आहे आणि कोणाचा नाही हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते. कधीकधी एखादा सदस्य चांगला स्पर्धक आहे म्हणून तर कधी आपली मैत्री आहे म्हणून तर कधी दिलेला शब्द पाळण्यासाठी अशा अनेक कारणास्तव सदस्य घरातील दुसऱ्या सदस्याला वाचवतात आणि काही कारणासाठी नॉमिनेशन टास्कमध्ये टाकतात. फक्त नॉमिनेशन नाही तर आपल्या जवळचा माणूस या बिग बॉस मराठीच्या घरात लाभणं व तो आपल्यासोबत असणं खूप महत्त्वाचे असते. आज मीरा आणि उत्कर्ष याचविषयी चर्चा करताना दिसणार आहेत. मीरा उत्कर्ष बरोबर बोलताना म्हणाली, जे काही झालं आपण सगळे वेगवेगळे झालो ठीक आहे, जय आणि स्नेहा एकमेकांसाठी असणार आहेत पुढे. तुझ्या बरोबर कोण आहे? उत्कर्ष म्हणाला तू. मीरा म्हणाली, नाही, मी आणि गायत्री आम्ही दोघी तुला सपोर्ट करायचो. मग आता असं वागल्यावर नाही करणार तुला सगळ्यांसमोर सपोर्ट? उत्कर्ष म्हणाला, नका करू, तुम्ही तुमचा गेम खेळा ना. मीरा म्हणाली, मी सांगते आहे तुला हे, मी माझा गेम खेळतच आहे. उत्कर्ष म्हणाला, तुला काय वाटतं माझ्या डोक्यात हा विचार आला नाही का? आला, पण गायत्रीचा डामाडोल मला बरं वाटत आहे बरं का, म्हणजे मला तिची चिंता वाटत आहे. तिची जी खेळण्याची पद्धत आहे ना, मीरा म्हणाली, ती ज्या पद्धतीने 2 आठवड्यापासून वागते आहे मी तिला सरळ म्हटलं आहे. पुढे मला असं काही वाटलं तर मी कोणाचं पण नाव घेईन असं मी तिच्या तोंडावर बोलले आहे. मी फेअर खेळणार आहे. आता कोण कोणाला सपोर्ट करणार, कोणाच्या कोण विरोधात जाणार बघूया. तेव्हा जाणून घेण्यासाठी बघत रहा बिग बॉस मराठी सीजन 3 दररोज रात्री 9:30 आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर. बिग बॉस मराठीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.